तर भाजपच्या पहिल्या यादीत किसन कथोरेंना मुरबाड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच बदलापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 2019च्या निवडणुकीत किसन कथोरे राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. यावेळेस किसन कथोरे यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. आदरणीय अजित दादा यांनी सुद्धा मला सकाळी शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं का माझा पण मी एक राऊंड तिथं मारेन. तुला जिथं अडचण असेल त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून तुला मदत करायला आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. RPIची सर माझ्याबरोबरच सगळी साथ आहे आणि म्हणून हे सर्व मंडळींचा खऱ्या अर्थाने आज चांगला विचार निर्णय घेऊन आज ही उमेदवारी पहिल्या यादीमध्येच मला मिळाली. 20 वर्ष केलेल्या सेवेचं फळ हे 25व्या वर्षापर्यंत नेण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीने ताकद दिली. ही ताकद निश्चितपणे योग्य होईल.